बांधकाम व्यावसायिक कंत्राटदारावर गुन्हा, चौथा नाटक। येरवडा इमारत बांधकाम दुर्घटना प्रकरणी बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सेफ्टी सुपरवायझर सह दोघांना अटक करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला होता, त्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। इमारत बांधकाम सुरू असताना स्लॅबची लोखंडी जाळी कोसळून 5 कामगारांचा मृत्यू झाला होता। या दुर्घटनेच्या चौकशीचे निर्देश पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले होते। त्यानुसार चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे। दुर्घटनेत अन्य 3 जण जखमी झाले आहेत। मिलिंद लोहार, संवाद मराठी लाईव्ह, पुणे। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192 26 69 12 72 76 47 58 54।